कार्यरत आहे. माहेरच्या अंगा व्यास होतं आणि त्या ज्यावेळेला त्यांचा इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस त्याचे लहानी शेट्टी होते संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी व्यास म्हटल्यावर तेरकर मंडळ विचारलं की त्र्यंबक बा व्यास त्यांचे होते त्यांचे कोण. तिने सांगितलं मी नाकल त्यांचे तुझे उद्या कामावर नाही म्हणून इंटरव्ह्यूज नाही. त्याने सांगितलं मला त्याने मृत्यूच्या दाढेत काढलेलं आहे. कुठल्याही अपेक्षा न ठेवता मृत्यूच्या दाढेत गेलेला मी दुर्धर आजाराने पक्षात दिलं तर त्याने मला व्याधीमुक्त केलं आणि म्हणून मी तुला सेवेची संधी दिली. हा माझ्या घरात आयुर्वेद होता. माझ्याकडे मात्र त्यातलं कसलंही ज्ञान नाही. पण त्या पियुष पाणी हे म्हणजे पण त्याच्या हातामध्ये गुण असला पाहिजे. काही वेळेला आमच्या गावामध्ये एक वैद्य होते आमच्याच भावकीतलेच होते ते. पण ते स्वतः औषध द्यायचे नाही. ते माझ्या आजोबांकरही औषध द्यायचे. का तर ते म्हणायचे माझा हातगुण चांगला नाही. त्याला ज्ञान सगळं होतं पियुष पाणी हे. आणि मग जुनी म्हण पडली होती आमच्या तेला. त्यांचं नाव रघुनाथबुवांची मात्रा आणि काशीची यात्रा असं लोक म्हणायचे. म्हणजे त्या काळात काशीला गेलेला माणूस बहुतेक परत येत. म्हणून ते स्वतः देत नव्हते औषध. ते दुसऱ्याकडून द्यायचे पियुष पाणी. योगायोगाने आजच्या सत्कारमूर्तींचं नाव मधुकर आहे. आणि त्याला जर नीट आपण खोडलं तर एक अर्थ काढता येईल. मधु म्हणजे गोड. अमृत सुद्धा मधुचं आहे बरं का. अमृताची चव मधु गोड आहे. मधु हा अमृताला पर्यायी शब्द आहे संस्कृतात. आणि मधुकर कर म्हणजे हात. ज्यांच्या हातामध्ये अमृतोपम गुण आहे असा हातगुण ज्यांचा आहे असे डॉक्टरांचे सत्कार म्हणते. तिसरा सांगितलाय कुशलहा क्रियासु. कुशलहा क्रियासु म्हणजे वैद्यक कर्मामध्ये निपुण पाहिजे वैद्य. म्हणजे स्वतःला त्यांना ऑपरेशन म्हणजे त्याला शस्त्रकर्म म्हणतो आपण ते सगळं करतं त्याला करता आलं पाहिजे. गतस्पृह चौथा विशेष सांगितला वैद्याच्या ठिकाणी कोण असावा म्हणता गतस्पृह. गतस्पृहचा स्पष्ट अर्थ आहे त्याला स्पृहा नसावी. स्पृहा म्हणजे अर्थाची इच्छा. तोही गुण आपल्या आजच्या वैद्यांमध्ये डॉक्टरांमध्ये आहे. आणि त्याचं प्रत्यंतर त्याने इथेच दिले. तेव्हा हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणतात तशी गत झाली. इथे दिलेलं द्रव्य त्यांनी दुप्पट करून परत दिले. तर हे दातृत्वाशिवाय शक्य होत नाही. गतस्पृहा म्हणजे त्यांच्या ठिकाणी अर्थार्थिकाची इच्छा नसावी. धैर्य करहा. वैद्याच्या ठिकाणचा पाचवा गुण सांगितला धैर्य करहा. वैद्य धीर म्हणजे धैर्यवान असावा. घाईकुतीला येणारा नसावा. डॉक्टरांनी घाईघाईने एखादा निर्णय अर्थात जिथं त्वरा करायची तिथं त्वरा केलीच पाहिजे नाही तर पेशंटचे रुग्णाचे प्राण जाते. पण प्रत्येक ठिकाणी धीर हा आवश्यक तिथे धीर वापरला पाहिजे. धैर्य करहा. कृपाळू. डॉक्टरांचा स्वभाव कृपाळू असला पाहिजे. म्हणजे कृपा करणं हा त्यांचा स्वभाव असला पाहिजे. आदरणीय अध्यक्ष महोदयांनी आधीच्या भाषणामध्ये सांगितलंच आहे की डॉक्टर साहेबांचा कृपा प्रसाद त्यांनी आपल्याला दिला असं म्हटलं. त्यांच्या कृपा प्रसादाने अनेकांना दृष्टी मिळाली असाही उल्लेख केला. ते त्यांच्या कृपाळू कंबोडियाला जाऊन महिनाभर स्वतःच्या पोटाचे हाल करून घेऊन आणि त्यातही चांगली गोष्ट आहे ना ते जुन्या पठडीतलेच आहेत पण आपल्या शाकाहारावर ते ठाम राहिले आणि आपल्या वंशाचा संस्कार जपत आणि आपल्या व्यवसायाशी किंवा आपल्या व्यवसाय म्हणण्यापेक्षा त्या कर्मयोगानं त्यांनी व्रत म्हणून स्वीकारलं. त्याच्याशी बांधिलकी जपत त्यांनी जे अनेक रुग्णांना दृष्टी दिली तेव्हा त्यांना त्यांचा कृपाळ करून दिसेल. शुद्धो. शुद्धोचा अर्थ आहे शुचिवान. म्हणजे बहिर स्वच्छता तर डॉक्टरांच्या जीवनात असते आपण बघतोच ते स्वच्छ राहतात पण अंतःकरणाची शुचिता सुद्धा तेवढीच आवश्यक आहे. आणि आठवा गुण शेवटचा सांगितला आहे अधिकारी. अधिकारी म्हणजे आपल्या विद्येचा अधिकारी पंडित असावा. म्हणजे आधराई जी त्याला म्हणतात अथॉरिटी त्यांच्याकडे असावी पदवीधर असावे त्यांची पदवी असावी हा त्यांना आठवा गुण सांगितला. त्याचं एक कारण पण आहे. चरक संहितेमध्ये चरकाचार्यांनी वैद्याचे तीन प्रकार सांगितले आहेत. आता जे पंकज केरकर सर इथे आहेत मान बोलावत आहेत. त्यांचा आयुर्वेदाचा चांगला अभ्यास आहे. छद्मचर वैद्य. चरकाचार्यांनी तीन वैद्याचे तीन प्रकार सांगितले. पहिला प्रकार आहे छद्मचर वैद्य. दुसरा प्रकार आहे सिद्ध साधित वैद्य. आणि तिसरा प्रकार आहे प्राणाधिसर वैद्य. आता त्याच्या व्याख्या काय ते मी बाकीचं बोलत नाही. पण छद्मचर वैद्य सरळ त्याचा अर्थ छद्म संस्कृत शब्द आहे खोटारण वैद्य. म्हणजे वैद्याची खोटी डिग्री वगैरे दाखवून किंवा लोकांना तसं हसवून
चार दिन औषधाच्या पुड्या वगैरे सोबत ठेवून दोन तीन पुस्तकं ठेवून लोकांना भ्रमित करणारा असा जो वैद्य त्याला छद्मचर वैद्य म्हणतो. आर्यमुखी असं आमच्याकडच्या भाषेत म्हणतात. आर्यमुखीचा लांब काय तो गमतीचा विषय, रोगी मारण्यात पटली असे व्यक्ती हे काय आहे ते एक संस्कृत सुभाषित आहे. चिता प्रज्वलितान दृष्टा वैद्यो विस्मय आगत नाहम गतो नमेव घाता कस्येनम हस्तलाघव. एक वैद्य होते म्हणे त्यांनी स्मशान म्हणजे छद्मचर वैद्य ते गावात प्रवेश करताना गावामध्ये बाहेर पाहिलं स्मशानात चिता जळत होते. ते म्हणाले अरे छान आज तर मी कुणाला औषध दिलं नाही, माझा भाऊ कुणाकडे गेला नाही, मग हे हस्तलाघव कुणाचं त्याला प्रश्न पडला. असे जे वैद्य छद्मचर वैद्य वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदर संस्कृतात अशा एक सुभाषित